नमस्कार मंडळी, फूड कल्चर शॉर्ट व्हिडिओज मध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे। तर आज आपण बघणार आहोत ब्लॅक पेपर फिश फ्राय। ह्यासाठी मी इथे फंटूस माशाचा वापर केला आहे, म्हणजेच टिलापिया। तुम्ही तुमच्या इथे अवेलेबल असलेला कोणताही मासा वापरू शकता। इथे मी माशाला चौकोनी कट देणार आहे। तुम्ही अशा भरपूर साऱ्या रेसिपीज माझ्या चॅनल प्लेलिस्ट मध्ये सुद्धा पाहू शकता। कट करून झाल्यानंतर व्यवस्थित साफ करून स्वच्छ पाण्याने धुवून घ्या। आता माशाला मॅरिनेट करण्यासाठी इथे मी काळी मिरी एक छोटा चम्मच घेतला आहे। आता चवीसाठी मीठ आणि थोडस हिंग घ्या आणि अर्धा लिंबू पिळूया। जे लोक वजन कमी करत आहेत त्यांनी हे भाजून खाल्लं तर त्यांच्यासाठी खूप आवडती अशी डिश तयार होईल। आता हे सर्व साहित्य मिक्स करून व्यवस्थित असं ह्यामध्ये फिल करून घ्या। आपल्याला ह्या सर्व गॅप मध्ये हे जे मिश्रण आहे ते लावून घ्यायचं आहे। तुम्ही अशा प्रकारे हे सर्व मसाले ह्यामध्ये लावून घ्या। ओनली आपण चार साहित्य वापरले आहेत, काळी मिरी, मीठ, हिंग आणि लिंब। ह्याच्या व्यतिरिक्त तुम्ही कोणताही मसाला टाकू नका। हे सर्व लावून झाल्यानंतर हा फिश आपल्याला 20 ते 30 मिनिटांसाठी असं साईडला ठेवून द्यायचा आहे। 20 ते 30 मिनिटांनंतर इथे मी लोखंडी पॅनचा वापर केला आहे। तुम्ही तुमच्या इथे अवेलेबल असणारा कोणताही पॅन वापरा आणि गरम झाल्यानंतर ह्यामध्ये तेल टाका। तेल गरम झालं की ह्यामध्ये आपला मॅरिनेट केलेला फिश ह्यावर घ्या। आपल्याला ह्याची वन साईड ही 7 ते 8 मिनिटांसाठी स्लो गॅसवर शिजवायची आहे। तुम्ही अशा प्रकारे ह्याला स्लो गॅसवर शिजवा आणि मध्ये मध्ये ह्याच्या गॅप मध्ये जो गरम तेल आहे तो सोडा। तुम्ही अशा प्रकारे ह्यामध्ये तेल सोडा। आता ही वरची बाजू शिजण्यासाठी आपण ही पलटून घेऊया। तुम्ही ही व्हिडिओ प्रथमच पाहत असाल तर चॅनल सबस्क्राइब करून बाजूलाच बेल बटन दाबायला विसरू नका। मध्ये येणाऱ्या ह्या गॅप मध्ये तुम्ही गरम तेल सारखं सोडतच राहा, त्यामुळे हे जे मांस आहे ते व्यवस्थित शिजतो आणि छान असा फ्लेवर सुद्धा येतो। तर इथे आपल्या ह्या दोन्ही बाजू शिजून झाल्या आहेत आणि आता हे खाण्यासाठी रेडी आहे। तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर नक्की ट्राय करा। धन्यवाद।